नमस्कार, मी ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एका प्लास्टिक बाटलीपासून एक असा टूल बनवणार आहोत जो आपल्याला 5 मिनिटात तयार झाला तरी वर्षानुवर्ष वापरता येईल। शिवाय हा 5 रुपयात सुद्धा तयार होतो, त्यामुळे एकही रुपया खर्च करायची गरज नाही। या वस्तू घरातल्याच आहेत, टाकाऊ एका भरणीपासून बनवलेला हा टूल आहे। सोबतच रियूज आयडिया आहेत, मनी सेव्हिंग टिप्स आणि किचन टिप्स सुद्धा आहेत। सगळ्या टिप्स अत्यंत उपयुक्त आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिली आपली टिप आहे ती म्हणजे साड्यांचे जे बॉक्स असतात ते बॉक्स असे घरामध्ये पडलेले असतात, बऱ्याचदा याला क्रॅकसुद्धा जातात आणि यामध्ये आपण साड्या देखील ठेवत नसतो, त्यामुळे मग हे साड्यांचे बॉक्स असेच पडलेले राहतात। तर याचा उपयोग करून घ्यायचा असेल किंवा ह्याला क्रॅक गेला आहे म्हणून तुम्ही उपयोग करतच नसाल याचा, तर नक्कीच छान असा उपयोग सांगते तुम्हाला। यामध्ये काय करायचं, एक पेपर टाकायचा टाकाऊ असा, आणि टाकाऊच बॉक्स पण आहे बघितला आहे तुम्ही, यामध्ये आपण पेपर टाकला आहे आणि पेपर खालून पण टाकायचा आहे आणि वरती भेंडी ठेवायची आणि वरतून पण पेपरने याला कवर करायचं। भेंडी अगदी ताजी टवटवीत राहते, फ्रीजमध्ये ठेवाल तरीसुद्धा व्यवस्थित ही भेंडी अगदी कलर वेगळा होत नाही याचा किंवा खराब होत नाही, पाण्याचा थेंबही यामध्ये जात नाही, एकदम टाईट फिटिंग असा हा बॉक्स आहे आणि पेपरमुळे ही भेंडी खराब होण्याची शक्यता नाही आहे, त्यामुळे पेपर नक्की वापरा एखादा टाकाऊ। या पद्धतीने कुठल्याही पालेभाज्या देखील तुम्ही यामध्ये, फळभाज्या देखील ठेवू शकता, शेंगा वगैरे निवडलेल्या असतील त्या देखील यामध्ये तुम्हाला ठेवता येतील। वेगवेगळ्या पद्धतीने या बॉक्सचा तुम्ही वापर फ्रीजमध्ये करू शकता, अगदी फ्लॅट आहे आणि व्यवस्थित बसतोसुद्धा। पुढची आपली टिप आहे ती किचन टिप आहे। जेव्हा एखाद्या पिशवीमध्ये साखर थोडीशी राहते आपली साखरेच्या पिशवी, तेव्हा अशी गाठ बांधली जाते आणि ती बांधलेली गाठ जी असते ना ती सोडून त्यामधून साखर काढणं कठीण असतं, थोडंसं इकडे तिकडे सांडण्याची शक्यता असते। पण जर तुम्ही याला डायरेक्टली डब्यामध्ये सोडलं असं व्यवस्थित, तर यामधून जराशीसुद्धा साखर इकडे तिकडे सांडणार नाही, तर त्यासाठी आपल्याला कात्रीने याचा कोपरा कट करायचा आहे आणि तिथून साखर अशी डब्यात काढून घ्यायची। या पद्धतीने अशाच काही किचन टिप्स, नवनवीन टिप्स बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की समोरची घंटी आहे त्यावरही क्लिक करून ठेवा, आणि व्हिडिओ माझा कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे मात्र मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। अशा पद्धतीने आपण इथे आता दुसरी टिप बघतोय, ती सुद्धा किचनचीच आहे। मीठ जे आहे ते पावसाळ्यामध्ये थोडंसं त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि असं होऊ नये म्हणून किंवा कुठल्याही सीझनमध्ये असं कधीच होऊ नये, मीठ अगदी कोरडं राहावं म्हणून काय करायचं ते सांगते। सगळ्यात महत्त्वाचं, मीठ हे कुठल्याही काचेच्याच भरणीमध्ये ठेवायचं, त्यामुळे इथे बघा माझ्याकडे मधाची भरणी होती तर ही मध संपल्यानंतर मी या भरणीमध्ये स्वच्छ धुवून मीठ ठेवते। अशा पद्धतीने मला वेगवेगळ्या पद्धतीने माझ्याकडच्या मधाच्या भरण्या वापरात आणता येतात। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे भरण्या असतील तर एकसारख्या असतील किंवा छोट्या मोठ्या असतील तरी त्याला वापरात आणा, कारण काचाची भरणी विकत घ्यायची म्हटलं की खूप जास्त महागही जाते आणि जर असेल आपल्याकडं तर त्याला स्वच्छ करून जामच्या भरण्या, मधाच्या भरण्या तुम्ही रियूज त्याचा करू शकता, जशी मी इथे मधाची भरणी रियूज करते। यामध्ये मीठ तर मी काढलं आहे पण भरणी स्वच्छ धुवून अशी कोरडी करून घेतलेली आहे उन्हात व्यवस्थित वाळवून, त्यानंतर यामध्ये मीठ काढलं आहे। आता हे मीठ काढल्यानंतर यामध्ये पाणी सुटलं जाऊ नये म्हणून काय करायचं ते सांगते। यामध्ये दालचिनीचा एक छोटासा तुकडा ठेवायचा आहे, त्यानंतर आपल्याला लावायचं आहे झाकण आणि नंतर हे टोपण लावल्यानंतर आपली ही भरणी जी आहे ना ती ठेवून द्यायची आहे। या पद्धतीने मीठ कोरडं ठेवण्यासाठी ही सोपी अशी ट्रिक तुम्ही वापरू शकता। पुढची आपली टिप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे, टाकाऊपासून टिकाऊ आहे। 5 रुपयाची अशी जी भरणी असते प्लास्टिकची, वर्षानुवर्ष घरात वापरली जाते तरी देखील खराब होत नाही आणि आपण त्याला फेकून देखील देत नाही। पण एखाद्या वेळेस आपल्याला भरणी चेंज करायची असेल, म्हणजे एखाद्याचं टोपण क्रॅक होतं किंवा मग जर आपल्याला ती नको वाटत असेल, दुसरी भरणी वापरत असेल, तुम्ही त्या एखाद्या प्लास्टिकच्या घरात पडलेल्या टाकाऊ भरणीपासून हा टूल बनवू शकता। बनवायचा कसा ते आपण बघूया। चाकू गरम करायचा आहे गॅसवरती आणि गॅसवर चाकू गरम केला की या भरणीला अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी सेम कट करायचा आहे। आणि याला मी कसं कट करते बघू शकता, अर्धा पोर्शन मी साईडला सोडलेला आहे आणि अर्धा पोर्शन आपल्याला असा कट करून जिथे दुसरीकडून आपण कट दिलेला आहे वरती, तर तिथेपर्यंत आपल्याला हे थोडंसं क्रॉसमध्ये न्यायचं आहे तिरपं, जेणेकरून दिसायला छान दिसेल। अंदाजपणचे मी हे सगळं केलेलं आहे। पट आपल्याला कट करायचं असेल तर कात्री न वापरता चाकू गरम करायचा, म्हणजे प्लास्टिक हे पटकन कट होतं। आणि या पद्धतीने मी कट करून झाल्यानंतर हे जे एजेस आहेत ते हाताला लागायला नको म्हणून यावरती मी लावलेला आहे ट्रान्सपरंट चिकटपट्टी, म्हणजे याच्यावरती लावलेली आहे। तर हा टेप लावताना मला काहीही अडचण आली नाही, अगदी सहज मी याला लावू शकले।
त्यानंतर आपल्याला या तुकड्याचं काहीही करायचं नाही, अगदी टाकून देऊ शकतो निघालेला तुकडा. पण हा टूल जो आहे तो खूप यूजफुल आहे. 5 मिनिटात टूल तयार होतो आणि वर्षानुवर्ष याचा वापर होतो, खराब होत नाही हा टूल. मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलात तर अशा प्रकारचे टूल नक्कीच महाग मिळतात. आणि जर आपल्याला तो टूल घरीच बनवता येत असेल किंवा यूजफुल असा टूल आपण घरी बनवू शकत असू, तर एकही रुपया खर्च न करता एखादा टूल घरी बनवायला काहीच हरकत नाही. यावरती वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करून तुम्ही याला छान असं बनवू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. यावरती डिझाईन करण्यासाठी फॅब्रिक कलर वापरू शकता किंवा कुठलेही तुम्ही ॲक्रेलिक कलर देखील यावरती वापरू शकता, किंवा नेल पेंटने सुद्धा तुम्हाला झटपट अशी यावरती डिझाईन कोणती ना कोणती ड्रॉ करता येईल, किंवा मग ती तुम्हाला पेंट करता येईल छान अशी. तर तुम्ही किंवा परमनंट मार्कर पेन घ्या आणि त्याने ब्लॅक पेनाने सुद्धा यावरती छान डिझाईन क्रिएट करा. अगदी छान असा दिसणारा हा जो बॉक्स आहे हा तयार होईल. तर हा आपण प्लास्टिक भरणीपासून बनवलेला टूल कोणीच म्हणणार नाही यावर डिझाईन केल्यानंतर की हा टूल घरी बनवला आहे म्हणून. यामध्ये काय ठेवायचं ते पण बघूया. आता आपण घेतलेल्या आहेत, व्हिडिओ कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी आज कोणकोणत्या टिप्स शेअर केलेल्या आहेत आणि कोणत्या टिप्स यूजफुल आहेत ते पण बघून नंतर कमेंट मला करायला विसरू नका. कुठल्या गावातून व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंटद्वारे कळवत जा, जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आणि कोणकोणत्या गावात किंवा कोणकोणत्या शहरात पोहोचला आहे हे मला कळतं. तर ते वाचल्यानंतर मलासुद्धा खूप जास्त आनंद होतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करत जा. लाईक करायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी एका सेकंदात तुम्ही लाईक करू शकता. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारासोबत व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ शेअर नक्की करा. तर इथे मी काय केलं, सगळ्या साबणा ज्या आहेत त्याला कट केलेल्या आहेत अशा पद्धतीने. आणि हे जे साबणा आहेत त्या अशा वेगवेगळ्या कट करून ठेवल्या की आपल्याला आयत्या वेळी ना ह्या वेगळ्या कट कराव्या लागत नाही किंवा मग परत कात्री शोधावी लागत नाही, त्यामुळे असे सेपरेट करून ठेवायच्या. त्यानंतर ह्यातली साबण काढताना मात्र आपल्याला ती इझिली काढता येते, त्यामुळे असं सेपरेट सेपरेट साबणा करून ठेवायच्या. आणि या टूलमध्ये मी हा साबणा अशा भरलेल्या आहेत. तर हा टूल आपल्याला काय करायचं, बाथरूममध्ये तुमच्या जर एखादा कॉर्नर वगैरे नसेल ज्या ठिकाणी तुम्ही अशा भरपूर वस्तू ठेवू शकता, किंवा तुम्ही भाड्याने राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला असा अनुभव आला असेल की काही काही बाथरूममध्ये अजिबात काहीच म्हणजे असा एरिया नसतो की ज्या ठिकाणी तुम्ही काही वस्तू ठेवू शकता, शॅम्पू म्हणा किंवा साबणा म्हणा, अशा प्रकारच्या वस्तू ठेवण्यासाठी तिथे एरिया नसतो जरासा सुद्धा. आणि पूर्ण प्लेन अशा टाईल्सच्या भिंती असतात, त्यावरती एखादी तरी अशी पट्टी असते ज्यावरती आपल्याला कपडे वगैरे हँग करता येतील. तर त्या पट्टीवरती आपल्याला ही हा जो टूल आहे ना हा टूल असा अडकवायचा आहे. पण यासाठी आपल्याला इथे एक होल करावं लागेल, ते आपण करून घेऊया. कसं करायचं ते पण बघूया. बघू शकता या पद्धतीने मी या होलला असं कट केलेलं आहे, ते सुद्धा मी चाकूच्या मदतीनेच याला कट केलं. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जरासा जरी आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत, कमेंटसुद्धा करायला विसरू नका. सगळ्या तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.